हॅलो फ्रेंड्स आज आपण स्टरिओसमोर पाहणार आहोत लास्ट लेक्चर्सला आपण सुपर आणि नॉन सुपर इम्पॉझिबल मिरर इमेजमधला काय पाहिला होता डिफरन्स पाहिला होता मग तो आपण वेगवेगळ्या इक्विपमेंटच्या सहाय्याने पाहिला होता फर्स्ट आपण हात म्हणजे आपल्या हँड्सच्यानुसार पाहिला होता म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की आपण आपला डावा हात आरशासमोर पकडला तर आपल्याला डाव्या हाताची इमेज ही काय दिसते उजव्या हाताची इमेज दिसते पण आपण हा डाव्या हात या उजव्या हातावर जर इम्पोज करायचं म्हटलं तर मग आपल्याला ह्या संपूर्ण डाव्या हाताप्रमाणे म्हणजे हा जर असा केला तर आपल्याला इम्पोज होतो पण जर आपण ही इमेज आहे आणि ही परत दुसरी इमेज आहे ही याच्यावर इम्पोज केली तर आपल्याला ती काय होत नाही इम्पोज होत नाही म्हणजे मॅच होत नाही म्हणून आपण तिला काय म्हणतो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणतो मग आज आपण पाहणार आहोत ते नेक्स्ट कोणते आहे की स्टेरिओसोमर मग याच्याशी रिलेटेड ह्या दोन कन्सेप्ट होत्या म्हणून आपण सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजचा स्टडी केला लास्ट लेक्चरला मग आज बघा आपण काय पाहणार आहोत की स्टेरिओसोमर्स कशाला म्हणायचं मग आता स्टेरिओसोमर्स म्हणजे काय द आयसोमर्स हॅव्हिंग अ सेम बॉन्ड कंटे कनेक्टिव्ह दॅट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज द स्टेरिओसोमर आता व्हेन मॉलिक्यूल इज अ कंटेंट कायरल ॲटम इट अक्वायर्स टू युनिक प्रॉपर्टी सच मॉलेक्युल कॅनॉट सुपर इम्पोज परफेक्टली थ्रू द मिरर इमेज इज कॉल्ड ॲज द कायरल मॉलिक्यूल म्हणजे जे स्टोरीआयसोमर्स असतात तेच काय असतात तर कायरल असतात म्हणजे ते काय होत नाहीत सुपर इम्पोज होत नाहीत असं म्हणायचं होतं मग स्टोरी आयसोमर कोणाला म्हणायचं की आयसोमर हॅव्हिंग द सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटी इन स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो सेम असतो पण त्यांचे काय होतात आपल्याला वेगवेगळे आयसोमर्स पाहायला मिळतात म्हणजे जर आपण इथं पाहिलं की हा आपला मिथेन आहे ओके आता मिथेन हा आपला स्टेरी आयसोमर होऊ शकत नाही कारण का त्याला चारही ग्रुप काय लागलेले आहेत सेम लागलेले आहेत ला मग आपण याच्यासाठी जर बेस्ट एक्झाम्पल पाहिलं तर आपल्याला टू क्लोरोब्युटेन माहिती आहे माहिती आहे टू क्लोरोब्युटेन आता टू क्लोरोब्युटेन हे बेस्ट एक्झाम्पल आहे की जो समोर पण आहे आणि कायरल पण आहे मग आपण याचा आधी सुरुवातीला स्टेट चेन स्ट्रक्चर्स काढूया ब्युटेन म्हटलं की आपण काय करायचं चा? पहिल्यांदा चार कार्बन कन्सिडर करायचे ओके वन टू थ्री फोर झाले टूला काय कन्सिडर केलेलं आहे क्लोरीन कन्सिडर केलेला आहे बरोबर मग याचे इकडे तीन हायड्रोजन इथे एक बॅलन्स इनकम्प्लीट म्हणून सी एच इकडे सी एच टू आणि इथे सी एच थ्री म्हणजे दिस इज द स्ट्रक्चर्स ऑफ द टू ब्यूटेन आता आपल्याला कशाचं स्ट्रक्चर मिळालं टू क्लोरोब्युटेनचं मग हा कायरल होऊ शकतो का की जर त्याला जर आपण फोर डिफरंट ग्रुप्स लावले तर मग बघा आहेत का ते हा फर्स्ट ग्रुप आहे ओके सी एच टू सी एच थ्री हां सेकंड ग्रुप आहे हां थर्ड ग्रुप आहे आणि इथे सी एच आहे का आहे मग हे स्ट्रक्चर्स जर मी तुम्हा असं काढून दाखवलं सी आता थोडंसं फक्त मी सी एच थ्रीला काय करते वरती घेते ओके सी एच थ्री इकडे एच घेते असं सी एच टू सी एच थ्री करते आणि इकडे सी एलला घेते ओके किंवा आपण या साईडला पण सी एच टू सी एल घेऊ शकतो आता यांच्यामध्ये जर आपण प्लेन टाकला मिरर प्लेन तर मिरर प्लेन टाकल्यानंतर बघा आपल्याला सी एच थ्री सी एच टू असा पाहायला मिळतो सी वरती आपला सी एच थ्री असेल आणि इकडे सी एल आणि एच म्हणजे हे स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसेल ओके म्हणजे हे बघा मिरर इमेज ऑफ फ्यूचर तर बट नॉट सुपर इम्पोजिबल यालाच आपण काय म्हणतो बाळांनो कायरल असं म्हणतो ओके म्हणजे स्टुडंट लक्षात आलं का की आपण याला कायरल का म्हणायचं तर याचे चार डिफरन्ट ग्रुप आहेत ॲज वेल ॲज जर आपण हा मालिक आहे तसा याच्यावर इम्पोज केला की आता बघा इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे हे सेम एक्झाम्पल त्याचंच आहे फक्त इथे कन्व्हर्जन वेगळं केलेलं आहे सी एच थ्री सी सी टू एच फाईव्ह एच सी एल म्हणजेच टू क्लोरोप काय आहे ब्युटेन आहे बघा सी एल आपल्याला इकडे घेतला आहे सेम इथेच आला सी एच थ्री सी टू एच फाईव्ह म्हणजे जी जवळ असते ती बरोबर आपण इथे कडेला पाहिलेला सी एल आहे ना तो मिरर इमेजच्या जवळ येतो आणि एच काय होतो बाजूला जातो म्हणजे सी टू एच फाईव्ह दिस इज मिरर इमेज ऑफ विचार आता याला जर इम्पोज केला आपण म्हणजे इम्पोज करायचा प्रयत्न केला तर हा इम्पोज होतो आहे का बघा नाही होत का तर का का हे काय आहेत नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत की ह्या एकमेकांवर काय होत नाहीत इम्पोज होत नाहीत किंवा मॅच होत नाहीत म्हणजे जर आपण असं मी तुम्हाला हँडचं एक्झाम्पल दाखवलं होतं हे दोघं एकमेकांचे काय आहेत मिरर इमेज आहेत हे जर आपण मिरर इमेज त्याला इम्पोज केली तर ती काय होते अपोजिट आहे ना ती बरोबर म्हणजे डावा हात त्याची इमेज आपल्याला उजव्या हाताची दिसते पण तो आपला उजवा हात असतो का नसतो तसंच आपल्याला हे जे मिरर इमेज मिळतात तेव्हा आपला सी एल इकडे हा लेफ्ट आहे मग हे इम्पोज होताना असे एकमेकांवर संपूर्णत मॅच होतात का नाहीत होत म्हणजेच इथं इम्पोजेबल केलं तर ते इम्पोज होत नाहीत म्हणून त्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हणतात समजलं आता त्यानंतर नेक्स्ट बघा काय ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे म्हणजे द स्टेरिओसोमेरिझम इन विच आयसोमर्स हॅव अ डिफरंट स्पॅटियल अरेजमेंट ऑफ ग्रुप ऑर ॲटम अराउंड्स द कायरल ॲटम इज कॉल्ड ॲज द ऑप्टिकल आयसोमर परत एकदा सांगते आपण ऑप्टिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन पाहतो द आयसोमर्स इन विच आयसोमर्स हॅव अ डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप ॲटम अराउंड द कायरल ॲटम इज कॉल्ड ॲज द ऑप्टिकल आयसोमर आता स्टेरी आयसोमरिझम कोणाला म्हणायचं की जे आयसोमर त्यांची स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजेच की त्यांच्यामध्ये जे स्ट्रक्चर्स फॉर्म होतात ते स्ट्रक्चर्स काय करतात ते वेगवेगळे दाखवतात आणि अराउंड द कायरल ॲटम म्हणजे त्यांचा कायरल ॲटम चेंज होतो का नाही होत अशाला आपण काय अशा ॲटम म्हणजे आयसोमर्सला आपण काय म्हणतो ऑप्टिकल आयसोमर म्हणजे त्यांची स्पॅटियल अरेंजमेंट्स काय असते वेगळी म्हणजे जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर आता आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं सी एच थ्री समजा इकडे एच होता सी एल आहे बरोबर आणि हे सी टू एच फायू आहे आणि इकडे सी एल तुम्हाला मी समजून सांगते की हॉट इज मीन द ऑप्टिकल आयसोमेरिझम सी एच थ्री एच आणि हा सी टू एच फायू आहे बरोबर आता याच्यामध्ये जेव्हा ऑप्टिकल आयसोमेरिझमचे दोन प्रकार पडतात म्हणजे तुम्हाला माहिती आहेत का सी स्ट्रान्स आयसोमर्स आहेत ते ज्योमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये येतं पण ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आर एस कन्फर्मेशन येतं म्हणजेच त्याला आपण इन असं म्हणतो रेसमिक मिक्चर्स हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते याच्यामध्ये येतात आता स्पॅटियल अरेंजमेंट मग मला सांगा इथं सी एच थ्री सी एल सी टू एच फायू यांची अरेंजमेंट काय आहे सी एल इथे आता इकडे काय झालं सी एच थ्री सी एल सी टू एच फाईव्ह एच म्हणजे यांचं रोटेशन झालं आणि याच्या आपला कुठे गेला अपोजिटला कारण का ही मिरर इमेज आहे त्यामुळं ओके मग जर आपण यांचं कन्फर्मेशन्स पाहायचं म्हटलं तर आता हा फर्स्ट नंबर कन्सिडर करू आपण हा सेकंड आणि हा थर्ड कन्सिडर करू इथे हा फर्स्ट करू हा सेकंड आणि हा थर्ड कन्सिडर करू म्हणजे आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीनुसार क्लोरीनला काय दिलं आहे फर्स्ट नंबर दिला आहे त्याला प्रायोरिटी ग्रुप्स असं म्हणतात ओके सी टू एच फाईव्ह इकडे दोन कार्बन आहेत म्हणून याला सेकंड दिला आणि थर्ड कोणता आहे सी एच थ्री आणि फोर्थ आपला हायड्रोजन आहे मग बघा क्लोरीन टू सी एच थ्री आता हे रोटेशन होत असताना काय झालं आहे बघा क्लॉकवाईज आहे का आहे का क्लॉकवाईज आहे ओके okay. मग इकडे बघा हे कसं आहे अँटी क्लॉक इकडे कसं होतंय अँटी क्लॉक वाईज होतंय म्हणजे इथं काय झालं स्पॅटियल अरेंजमेंट काय झाली त्या इलिव्हेंटची चेंज झाली हे क्लॉक वाईज होतंय म्हणून आपल्याला कोणतं कन्फर्मेशन मिळतं आर आणि हे अँटी क्लॉकवाईज होतं म्हणून आपल्याला एस कन्फर्मेशन मिळतं हे कशावरून तयार होतं तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीनुसार होतं म्हणजेच याच्यामागे कोणती कन्सेप्ट आहे तर प्लेन पोलराइज लाईट रोटेट टुवर्ड्स द लेफ्ट अँड रोटेट टुवर्ड्स द राईट दे आर मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज द डेक्स्टो रोटेटरी अँड लिओ रोटेटरी म्हणजे एक प्लेन पोलराईज लाईट जर घेतली आपण आणि ती जर रोटेट झाली तर त्यानुसार आपल्याला काय मिळतात ऑप्टिकल्स आयसोमेरिझम पाहायला मिळतात आता व्हॉट इज मीन बाय द प्लेन पोलराइज लाईट तुम्ही फिजिक्समध्ये पण पाहिली असेल आता आपण केमिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत प्लेन पोलराइज लाईट कशाला म्हणायचं आता बघा प्लेन पोलराईज म्हणजे काय की व्हेन ऑर्डिनरी लाईट जर आपण काय केली निकोल निकोलप्रिझमधनं पास केली आणि ती लाईट काय होते ऑसिलेट होत असताना फक्त पॅरलमध्ये परपॅन्टक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन्स ऑफ द लाईट इज कॉल्ड ॲज द प्लेन पोलराइज लाईट म्हणजे आपल्याला पॅरल रूप तिचे काय पाहायला मिळतात ऑसिलेशन्स पाहायला मिळतात त्या लाईटला आपण प्लेन पोलराइज लाईट म्हणतो म्हणजे जर आपण एक्झाम्पलमध्ये जर स्टडी करायचं म्हटलं तर आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं म्हटलं तर बघा इथे आपण पाहत असताना प्लेन पोलराईज लाईट कशाला म्हणायचं फॉर एक्झाम्पल जर आपण ही लाईट कन्सिडर केली ही अशी ऑल डिरेक्शन्सला रोटेट होती बरोबर आणि जर आपण इथं तिला निकोलमधून पास केली निकोल प्रिझम्स सॉरी बरोबर होतं निकोलमधून पास केली आणि मग निकोलमधून पास होत असताना ही प्लेन पलराईज लाईट काय होते परपॅन्डिक्युलर टू द प्रोपॅगेशन्स पॅरल होते म्हणजे तिचे ऑसिलेशन्स काय मिळतात वन प्लेन ऑफ द परपॅिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन्स ऑफ द लाईट म्हणजे हे जे आहेत ती ऑल डिरेक्शन्सला काय होते प्रोपॅगेट होते पण निकोलमधनं पास केल्यावर इट इज परपॅिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला काय होते पास होते म्हणजे आपल्याला निकोलमधून पास केल्यावर तिचे काय मिळतात डिरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन टू परपॅंडिक्युलर टू द लाईट इज कॉल्ड ॲज द प्लेन पोलराइज लाईट म्हणजे ऑर्डिनरी लाईट जर आपण निकोलमधनं पास केली असता तिचे आपल्याला पॅरल व्हेनेशन्स पाहायला मिळतात अशा लाईट्सला काय म्हणतात प्लेन पोलराइज लाईट ओके okay. मग ही प्लेन पोलराइज लाईट जर काय झाली रोटेट झाली आता ही लाईट काय होते रोटेट होते म्हणजे जसं इथं दाखवलं आहे बघा ही आपण ऑल डिरेक्शनला पाहिली म्हणजेच इथं मिळताना तुम्हाला काय मिळणार आहेत अशा पॅरल व्हेनेशन्समध्ये काय होते परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन्स आपल्याला मिळते म्हणजे इथं क्रॉस सेक्शनमध्ये असते आणि हा क्रॉस सेक्शन काय आहे प्लेन पोलराईज लाईटचा म्हणजे एकाच प्लेनमध्ये सगळ्या लाईट्स काय असतात म्हणून हिला पी पी एल लाईटसुद्धा म्हटलं जातं आता आज आपण एक नेक्स्ट पाहणार आहोत कन्सेप्ट ती म्हणजे कोणती ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये बघा दिस इज द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स बाय विच इट रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट्स टुवर्ड द प्लेन म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की हे लाईट्स काय करते रोटेट करते लाईट टुवर्ड्स द प्लेन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा कसं पाहणार आहोत आपण की ऑप्टिकली ॲक्टिव कधी म्हणायचं ऑप्टिकली ॲक्टिव तर आपण ही जी प्लेन पोलराईज लाईट कन्सिडर केली होती का आणि ही लाईट प्लेन पोलराइज लाईट जर रोटेट केली तर ही लाईट रोटेट होत असताना टुवर्ड द प्लेन काय होते एकदा लेफ्टला रोटेट होते आणि टुवर्ड द प्लेन एकदा काय होते राईटला रोटेट होते बरोबर जेव्हा ती लेफ्टला रोटेट होते तेव्हाला लिओ रोटेटरी असं म्हणतात लिओ रोटेटरी आणि इकडे डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतात आणि लिओ रोटेटरी हे एलने डिनोट करतात आणि डेक्स्ट्रो रोटेटरी हे डीने डिनोट करतात म्हणजेच याला ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी असे म्हणतात मग ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स कशाला म्हणतात आणि ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी कशी उभे होते हे आपण नेक्स्ट लेक्चर्सला पाहणार आहोत ओके थँक्यू